पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन पनवेल तालुक्यात करण्यात आले होते. त्याअंतर्गत अधिराज सामाजिक विकास मंडळ, साईनाथ मित्र मंडळाच्या माध्यमातून आणि पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील यांच्या आयोजनातून भव्य कॅरम, बुद्धिबळ स्पर्धा, मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीमधील गणेश मंदिरामध्ये तर बॅडमिंटन स्पर्धेचे तालुका क्रीडा संकुलात आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीमधील गणेश मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रशांत चव्हाण, द्वितीय क्रमांक किश गडा आणि तृतीय क्रमांक कौस्तुभ भगत यांनी पटकाविला आहे. बॅडमिंटन स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक न्यू चांदे, द्वितीय क्रमांक अथर्व कडवे आणि तृतीय क्रमांक दिव्यम जेठवा आणि मुलींमध्ये प्रथम क्रमांक अश्मिता चासकर, द्वितीय क्रमांक दीप्ती म्हात्रे आणि तृतीय क्रमांक साई गांगल यांनी पटकाविला आहे. कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांक सचिन नाईक, द्वितीय क्रमांक सुरेश बिस्त आणि तृतीय क्रमांक आशिष देशमुख आणि चतुर्थ क्रमांक निलेश लंके यांनी पटकाविला आहे. यावेळी ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, माजी नगरसेवक राजू सोनी, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, काका भगत, आदिराज सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा प्रचिती पाटील, मित्तल निलेश पाटील, प्रशांत करपे, डॉक्टर मिलिंद खरत, आकाश भाटी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन केलं. इव्हन त्याच्यामध्ये जपानची टीम सुद्धा सहभागी झाली होती. जापानी पूर्ण जपानी एक टीम अशी सहभागी झाली होती. अशा प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जात आहेत. त्याच्यात आज आपण उत्साहाने बॅडमिंटन, कॅरम आणि बुद्धिबळ याच्या स्पर्धा इथं आयोजित केल्या. खरोखरच निलेश पाटील आणि त्याचे सर्व सहकारी म्हणजे प्रशांत असेल, डॉक्टर असतील, सर्वांचे यांचं नाव प्रचिदेव असतील, खरोखर यांचे कौतुक करावं तेवढं सोडत आहे. कारण अशा प्रकारच्या स्पर्धा भरवणं गरजेचं आहे. मित्र परेश ठाकूर हर उन्हाळी असा कार्यकर्ता आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये तर वावर असतो. किंबहुना आपल्या इथे ओपन जिम किंवा क्रिकेटची पिच नेट पॅक नेट करता त्याने उपलब्ध करून दिलेलं आहे. बॅडमिंटनचं पण तिथं त्यांनी हे केलेलं आहे आणि तो सर्व क्षेत्रामध्ये काम करत असतो. आणि म्हणून अशा व्यक्तीचा वाढदिवस अशा प्रकारे साजरा करणं ही खरंतर कौतुकास्पद आहे. त्यामुळं तुम्हाला मित्र रामशेठ आणि मी वर्गमित्र 11वीपर्यंत आम्ही एका वर्गात होतो. नंतर कॉलेजमध्ये फाटाफूट झाली. परंतु मला सांगायला अभिमान वाटतो का 1963 सालपासून आम्ही मैत्री आहे. आमची मैत्री आहे म्हणजे ह्या वर्ष आमच्या मैत्रीला 60 वर्ष पूर्ण होतात. ते पण बातकर चालू आहे. त्यांचा माझा पण बातकर चालू आहे. आणि विशेष म्हणजे आज जे तिन्ही गेम इथे खेळवले गेले त्या तिन्ही गेममध्ये माझा इंटरेस्ट चांगला होता. कॉलेज लेवलला मी कॅरममध्ये अतिशय चांगला खेळायचो. हिंदुस्थान लेवलमध्ये असताना मी त्या टुर्नामेंटसुद्धा मी बऱ्याच वेळा मारलेले आहेत. पनवेललासुद्धा मी टुर्नामेंट खेळलो होतो. त्यावेळेला पावल्या म्हणून माझा एक प्रतिस्पर्धी होता. त्यांनी चिटिंग केली. त्याची चिटिंग केली म्हणूनही ते फायनल मारता आले नाही. म्हणजे पहिल्या दिवशी मी मारले होते जवळजवळ, पण त्याने तिथं दाव अर्धवट सोडून निघून गेला. आणि म्हणजे मला मी सुद्धा आता हे खरोखर चांगले प्लेअर आहेत. ब्रेक टू फिनिश, ब्लॅक टू फिनिश मारू शकतात. पण मी पण 4-5 वेळा ब्रेक टू फिनिश, ब्लॅक टू फिनिश मारलेलं आहे. जास्त वेळा नाही. या गेममध्ये मला खूप इंटरेस्ट आहे. आता हक्कापतात आता नाही. तर अशा प्रकारे ते गेम मला खूप आवडतात. त्याच्यामध्ये मी सहभागी होतो. विशेष करून शैक्षणिक क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्रामध्ये माझी विशेष आवड आहे. कारण मी नगरसेवक 10 वर्ष होतो. त्यावेळेला पण शिक्षण समितीच घेतली होती. आणि नंतर नगरसेवक संपल्यानंतर मी शिक्षण मंडळाचा सभापती म्हणून 8 वर्ष काम केलं. राष्ट्रीय प्रकोप साहेबांनी मला पूर्ण सपोर्ट केला. आणि त्याच्यानंतर मी आमची जनार्दन मगर शिक्षण प्रसारण संस्था जिथे सी के डी कॉलेज आहे, राष्ट्रीय प्रकोप स्कूल आहे,
जवळजवळ 22,000 विद्यार्थी आमच्या संस्थेमध्ये आहेत. तिथे सुद्धा क्रीडा आणि या क्षेत्रामध्ये आम्ही काम करत असतो. त्या संस्थेचा रामचंद्र ठाकूर चेअरमन आहेत आणि मी व्हाईस चेअरमन आहे. दुसरी गोष्ट माझी क्रीडाविषयी सांगायची, तर रामचंद्र ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आहे 17 एकरमध्ये उरवानवडला सगळ्या प्रकारच्या सुविधा खेळायच्या तिथे आहेत. सगळ्या विजेत्यांचा जिंकल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. आज परेश काका ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण ही प्रतियोगिता ठेवली होती, त्याचा आपल्याला फारच छान रिस्पॉन्स बघायला भेटला आहे. फ्युचरमध्ये सुद्धा आपण अशा प्रतियोगिता आणि सामाजिक कार्य चालूच ठेवू हीच आमची इच्छा आहे. धन्यवाद. आता परेश काका ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कॅरम स्पर्धा, बॅडमिंटन स्पर्धा आणि एकूण सुद्धा केल्या होत्या. परेश दादाबरोबर आम्ही खूप वर्ष काम केलेलं आहे. परेश सरपंच आणि मित्र आहेत खूप वर्षापासून. त्यांना जे त्यांनी आम्हाला स्पोर्ट्समध्ये, तर मी पाळीला घेऊन नाही आहे, पण मी पाळीला जातो मी बेसबॉलचं काम करतो. महाराष्ट्र जे कल्चर ते उपाध्यक्ष आहेत त्यांच्यामार्फत मी बेसबॉलसाठी महाराष्ट्राने खेळू, म्हणजे आपलं पडवीमधून महाराष्ट्राने परेश यांच्यामुळे खेळतो. तर मग एक अप्पाई सांगितलं परेशाबर मी काय काय केलं, परेशाबर मी स्पर्धे स्पोर्ट्ससाठी खूप काय केलं. त्यामुळे ते आज तर आजच असताना आपण ती नसताना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे स्पर्धा आयोजन करून त्यांच्या काहीतरी म्हणजे त्यांचा जो चालला आहे ना वारसा प्रत्येक वाचल्यावरचा आपण केलेला आहे. बस आता बाकी जास्त काही बोलत नाही, मला भाषिक करता येत नाही. पण तुम्ही आलेल्या सर्व स्पर्धकांचं खूप खूप अभिनंदन, सर जिंकल्यांचं खूप शुभेच्छा. धन्यवाद.